प्रमाणे शिक्षकांनी आपण आपल्या विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरी मराठीचा मुग्धा लिहू लागली हा धडा शिकवत आहोत. या धड्यामध्ये मुग्धाने रोजनिशी लिहायला सुरुवात केली होती. रोजनिशी म्हणजेच डायरी. तर आपल्या काही विद्यार्थ्यांनी देखील डायरी लिहायला सुरुवात केली आहे, रोजनिशी लिहायला सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये आपण काही मुलांनी लिहिलेली रोजनिशी वाचणार आहोत. त्यांच्या रोजनिशीमधलं त्यांच्या एका दिवसात त्यांनी काय काय केलं असं त्यांच्या डायरीतलं एक पान आपण वाचणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना नक्की दाखवा आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी काय काय दिवसभरात केलंय, रोजनिशी कशी लिहिली आहे याविषयी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा. प्रिय डायरी, आजचा दिवस खूप छान होता. शाळेत बाईंनी वी स्कूल ॲपचा वापर करून अभ्यास घेतला. शाळेत आज मैत्रिणी सोबत खूप खेळले. खेळताना थोडी भांडणं झाली, पण तितकी भांडणं ठीक आहे. नंतर त्या भांडणाबद्दल सगळे विसरून पण गेले. घरी आल्यावर आईने छान पोहे केले होते. पोहे खाल्ले आणि लगेच घरचा अभ्यास पूर्ण केला. अभ्यास झाल्यानंतर स्वयंपाक घरात आईला थोडी मदत केली. दिवसभर आई खूप काम करते. मी मदत करत असताना आईला खूप छान वाटत होते. मी आता ठरवलं आईला रोज थोडी थोडी मदत करायची. रात्री झोपताना आजीने शिवाजी महाराजांची छान गोष्ट सांगितली. गोष्ट ऐकून झाली आहे आणि आता मी झोपणार आहे. सकाळी लवकर उठून थोडा व्यायाम करायचा आहे. शुभरात्री. स्टार्ट. प्रिय डायरी, आज सकाळी लवकर उठले होते आणि मी आणि ताईने बारा सूर्य नमस्कार घातले. सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा असे शाळेत बाईंनी सांगितले होते. मग शाळेत गेले, अभ्यास केला. आज शाळेत मला बेरजेचे गणित सोडवता चाले नाही. घरी आल्यावर ताईने परत बेरीज कशी करतात ते शिकवले व गणिते सोडून घेतली. आता मला येते बेरीज करता. आईने आज जेवणासाठी शेपूची भाजी केली होती. मला पालेभाज्या आवडत नाहीत, पण आईने पालेभाज्यांचा खाणं का महत्त्वाचं आहे ते समजवून सांगितल्यानंतर मग मी थोडीशी शेपूची भाजी खाल्ली. नंतर बाबांना दुकानातून काही वस्तू हव्या होत्या त्या आणून दिल्या आणि आता ताईशी गप्पा मारून आज झोपणार आहे. आज मला बेरीज करता आली, त्यामुळे खूप भारी वाटत आहे. उद्या पण मी बेरीजची गणित सोडवणार आहे. चल डायरी, बाय. स्टार्ट. प्रिय डायरी, आज रविवार होता. शाळेला सुट्टी होती, त्यामुळे झोपेतून उशिरा उठलो. आज बाबा खरेदी करायला बाजारात जाणार होते. मग मी पण आवडून त्यांच्यासोबत गेलो. बाजारातून बाबांनी आठवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या व फळे घेतली. बाजारात खरेदी कशी करायची, पैसे कसे मोजून द्यायचे, हिशेब कसा करायचा आहे हे बाबा बाजारात फिरताना मला सांगत होते. घरी आल्यावर जेवण केले व टी व्ही बघितलो. संध्याकाळी मित्रासोबत बाहेर खेळायला गेलो होतो. आज रविवार असल्यामुळे अभ्यासाला पण सुट्टी दिली. आईने रात्री छान मसाला भात केला होता. आज बाजारात आणि खेळून खूप दमलो आहे. उद्या परत लवकर उठायचं आहे. आवडून शाळेत जायचं आणि अभ्यास करायचा आहे. चला आता झोपतो मी. शुभरात्री.